सातारातील माण येथील उकिरडे घाटामध्ये प्रवासी व्हॅन जळून खाक झाली। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाहीये। गोंदवले बुद्रुक येथील प्रशांत कट्टे हे प्रवासी भाडे करून परत गोंदवलेला निघाले होते। उकिरडे घाटामध्ये ते आले असता अचानक गाडीतून धूर येऊ लागला। चालक प्रसंगावधान राखून गाडीतून बाहेर पडले आणि काही समजण्याच्या आतच गाडीने पेट घेतला। आजूबाजूच्या लोकांना आग लागल्याचे समजताच त्यांनी आग विझवण्यासाठी धाव घेण्याचा प्रयत्न केला। तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते। काही वेळातच गाडी संपूर्ण जळून खाक झाली। या घटनेची नोंद जळीत म्हणून दहीवडी पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास पोलीस नाईक तात्यासाहेब ढोले करत आहेत। महेश क्षीरसागर, झूमो न्यूज, सातारा।